पिक्चरच्या वेळेला निर्माता दिग्दर्शकाला जाऊन ज्या स्क्रीनसाठी भिका मागायला लागतात ते एक मराठी फिल्म उत्तम बनत नाहीये हेही प्रामाणिकपणे मी नमूद करतो. पण ते हिंदीत सुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी निर्मात्याचा हक्कच आहे चित्रपटगृहांवर. महिन्यात जर का आपण एक चित्रपट बघत असाल तर त्याचा पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही, आणि तो होत नसेल तर मग मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही किंवा मराठी चित्रपट चालत नाही. या आरडाओरडाला सुद्धा काही अर्थ नाही. मराठी माणसांनी विचार केला पाहिजे की 200 रुपये आपण या महिन्यात एंटरटेनमेंटवर खर्च करणार आहोत तर मग ते पहिलं मराठी नाटकासाठी किंवा मराठी चित्रपटासाठी का नाही खर्च करायचं. तुमचाच पहिला प्रेफरन्स हिंदीला काय? अशी जर का ओरड असेल की नाही काही चांगल्या फिल्म बनतच नाही तर हे सपशेल खोटं आहे. गेल्या 15-20 वर्षातला इतिहास बघितला तर अनेक उत्तम उत्तम मराठी चित्रपट मग ते आर्ट फिल्म सदृश असतील किंवा टिपिकल कमर्शियल फिल्म असेल किंवा दोन्हीचं मिक्सचर असेल. म्हणजे अगदी उदाहरण बोलायचं झालं तर मग कच्चा लिंबू असेल, कट्यार काळजात घुसली असेल, बालगंधर्व असेल, टाइमपास असेल, हिरकणी असेल, फर्जंद असेल, फत्तेशिकस्त असेल, आनंदी गोपाळ असेल, कुठलाही जॉनर, पण मराठीमध्ये अनेक उत्तम उत्तम दर्जेदार चित्रपट येत आहेत आणि त्याला रिस्पॉन्सही मिळतोय. ते चालतायत सुद्धा. प्रत्येक मराठी फिल्म चालत नाहीये कारण प्रत्येक मराठी फिल्म उत्तम बनत नाहीये हेही प्रामाणिकपणे मी नमूद करतो. पण ते हिंदीत सुद्धा आहे. हिंदीतही आलेली प्रत्येक फिल्म उत्तम बनत नाहीच. त्यांच्याही वाईट फिल्म असतातच. पण त्याच्यामध्ये मोठी स्टारकास्ट असते, तगडी स्टारकास्ट असते, ग्लॅमर असतं, पैसा खर्च केलेला असतो, खूप परदेशात शूट केलेलं असतं, लोकांना त्याचं अट्रॅक्शन वाटतं म्हणून ते बघायला. पण मग त्यावेळेला तुमचं साहित्यावरचं प्रेम कुठे जातं? मग तुमचं जयवंत दळवींवरचं प्रेम कुठे जातं? मग तुमचं बालगंधर्वांवरचं प्रेम कुठे जातं? मग तुमचं कानेटकरांवरचं प्रेम कुठे जातं? तर मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने विचार करायला पाहिजे की आपण मराठी एंटरटेनमेंटसाठी पहिला प्रेफरन्स देतो का नाही देत. आणि तो जर का दिला गेला आणि राज्यकर्त्यांनी जर का ह्याचा विचार केला तर दर प्रत्येक पिक्चरच्या वेळेला निर्माता दिग्दर्शकाला जाऊन ज्या स्क्रीनसाठी भिका मागायला लागतात ही अत्यंत लाजीरवाणी आणि लांछनास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी निर्मात्याचा हक्कच आहे चित्रपटगृहांवर. सो त्याला प्रेफरन्स मिळालाच पाहिजे आणि मग हिंदीला मिळाला पाहिजे. ही डिमांड ज्या ज्या निर्माता दिग्दर्शकांची असेल, प्रोडक्शन हाऊसची असेल, त्यात काहीही गैर नाही असं माझं ठाम मत आहे. पण प्रत्येक पिक्चरच्या वेळेला मग सरकार कुठलंही असो आम्हाला जाऊन भिका मागायलाच लागतात स्क्रीनसाठी. मग वेगवेगळे पक्ष वेगवेगळी आंदोलनं करतात, निर्मात्यांच्या दिग्दर्शकांच्या मदतीला धावून येतात. पण ही आंदोलन का करावं लागतं? खाशीव एक स्क्रीन एवढी दिली गेलीच पाहिजे हे नियम करून सुद्धा अनेक मल्टिप्लेक्सवाले मुजोरपणे हा नियम पाळत नाही. त्याच्याकडे लक्ष का दिलं जात नाही हा महत्वाचा मुद्दा आहे.